या देशामध्ये मणिपूर असेल, हरियाणा असेल, संपूर्ण देशामध्ये ज्या प्रकारे हे मोदी सरकार, मोदी आणि अमित शहाचं सरकार ज्या प्रकारे दंगली घडवत आहेत, तर हर घर तिरंगा नाही तर हर घर इंडिया अशी स्वप्न लोक आता बघतायत. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की हा तिरंगा हातामध्ये घेण्यासाठी जो मान सन्मान पाहिजे मोदी आणि शहाच्या बाबतीत, तो जनतेच्या मनामध्ये राहिलेला नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या पार्लमेंट बोर्डावरतीसुद्धा इंडियाचाच तिरंगा फडकेल याची खात्री जनतेला आहे. आज 100%. म्हणून तर एनडीए जो संपलेला होता, आज परत मोदी आणि अमित शाह एनडीए जमा करण्याचा प्रयत्न करते, परंतु त्यांना यश येणार नाही. कारण इंडिया आता मजबूत आहे, इंडियामध्ये सगळ्या मोठे पक्ष एकत्र आलेले आहेत. आणि म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसएस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. भारताच्या लोकसभेवरती तिरंगा फडकेल, तो इंडियाचा फडकेल. धन्यवाद. पुढे काय कॅम्पेन असतील याच्या संदर्भात हर घर तिरंगा मोहीम जो है इस वर्ष शुरू करने की इस वर्ष शुरू किया जा रहा है और मणिपुर जो है उस पर अब तक कोई चर्चा नहीं की जा रही है. इसीलिए लोगों के मन में भावना ऐसी है कि जिस प्रकार से देश में मणिपुर हरियाणा पूरे देश में एक माहौल पैदा हुआ है मोदी और अमित शाह के विरोध में, तो अब हर घर तिरंगा ने हर घर इंडिया और इंडिया का तिरंगा आने वाले लोकसभा के इलेक्शन में पार्लियामेंट में फड़क जाएगा, यही भावना जनता की है. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.